मला असं मला असं वाटतं हे हास्यास्पद आहे. हाकलपट्टी हा शब्दच मला मुळात हसायला येत आहे, कारण कुठलंही पद शाश्वत नसतं आणि मला गेल्या 3 वर्षापासून जिल्हाप्रमुख जे पद दिलेलं आहे ते पण कोणत्याही लेटरशिवाय दिलेलं आहे, फक्त सामनातनं प्रसिद्ध केलं होतं. म्हणून हाकालपट्टीचं हे पण पत्र तुम्ही जे मीडियावर दाखवत आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही किंवा कोणी मला फोन पण केलेला नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आज ज्या टी व्हीवर दाखवत आहेत की पक्षातल्या एवढ्या लोकांची हाकालपट्टी केलेली आहे, खरं तर सेनेचीही सगळी लोकं आहेत, अशा किती लोकांची तुम्ही हाकालपट्टी करणार आहे या ठाणे शहरामधनं. एक शंका माझ्या मनात उपस्थित राहते की ह्या परिणामांचा जर विचार करून आम्ही जर केला असता तर खरं तर आम्ही रस्त्यावर उतरलंच नसतं. ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आम्हाला आधीच होती. आणि तुम्ही जर ह्या सगळ्या शिवसैनिकांची हाकलपट्टी करणार असाल तर शाखेला निदान 2 तरी लोक टाळे मारायला ठेवणारात की नाही शिल्लक हा प्रश्न उपस्थित होतो. मला असं वाटतं की शिंदेसाहेबांच्या विचारावर चालणारी ही जी महिला आघाडी आहे, कारण ही पदं जी दिलेली आहे महिला आघाडीला ती शिंदेसाहेबांच्या आणि माझ्या सहीनुसार दिलेली आहे. कुठल्या वरच्या नेत्यांनी यांना ही पदं दिलेली नाही आणि शिवसेनेच्या किंवा सेने शिंदेसाहेबांच्या कार्याला प्रेरित होऊन ही सगळी महिला आघाडी त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आलेली आहे. ती त्यांना सोडून कुठेच जाणारी नाही. म्हणून आज ह्या मोठ्या संख्येने ही सगळी महिला आघाडी, नगरसेविका असतील, सगळे ठाणेकर जनता असेल, ती सगळी शिंदेसाहेबांच्या बाजूने आहे. मला असं वाटतं बरीचशी लोकं काठावर बसलेली आहेत की जी जिधर बोजा उधर सोजा अशी परिस्थिती आहे बऱ्याचशा लोकांची, जिथं पारडं जड होईल. उद्या जर ठाण्यात शिंदेसाहेब आले तर मला असं वाटतं तेच लोक पहिले बुके घेऊन शिंदेसाहेबांना द्यायला जातील आणि हा जो रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक आहे तो कुठेतरी बाजूला असेल, कारण बरीच लोकं अशी काठावर बसलेली आहे, इथे जायचं का तिथे जायचं. पण खऱ्या अर्थाने मी सगळ्यांना सांगेल की आपण शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक म्हणूनच राहणार आहोत. आपल्याकडनं हे पद मी आता साहेबांशी गुवाहाटीमध्ये त्यांना फोन केला आणि मला मी सांगितलं की अशा प्रकारची बातमी टी व्हीवर दाखवत आहेत, तर साहेबांनी एकच सांगितलं की टेन्शन घेऊ नका, आपण शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक हे पद कोणीच कोणाकडनं काढून घेणार नाही, म्हणून आपल्याला काळजी करायची गरज नाही, तुम्ही शिवसैनिक आहात आणि शिवसैनिक राहणार आहात. म्हणून डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.